नमस्कार, मी ज्योती जैन. आज आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत स्टँडर्ड 3 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 5 मधील पेज नंबर 66-68 द बेस्ट पर्सन इन टाउन म्हणजे शहरातील सर्वात उत्तम व्यक्ती कोण. या घटकामध्ये एक ओल्ड वुमन म्हणजे म्हातारी स्त्री रस्त्याच्या मधोमध बसलेली असते आणि तिथून एक माणूस जात असतो. तो जाताना त्या ओल्ड वुमनला म्हणतो की तू उठ आणि बाजूला बैस. तेव्हा ती ओल्ड वुमन म्हणजे ती म्हातारी स्त्री त्याला म्हणते की मला उठता येत नाही, तू मला हेल्प कर. तेव्हा तो माणूस म्हणतो की माझ्याजवळ वेळ नाही आणि तो तिथून निघून जातो. त्यानंतर तिथे येते यंग वुमन म्हणजे तरुण स्त्री, स्ट्रॉंग मॅन हट्टाकट्टा माणूस, रिच वुमन श्रीमंत बाई, ही सुद्धा त्या म्हातारीला म्हणतात की तुम्ही इथून उठा आणि बाजूला बसा. तेव्हा ती ओल्ड वुमन त्यांना सुद्धा म्हणते की मला उठता येत नाही, तुम्ही मला हेल्प करा. तेव्हा ते तिन्ही लोक तिला हेल्प करत नाही आणि तिथून निघून जातात. तितक्याच तिथे एक स्मॉल चाइल्ड म्हणजे तुमच्यासारखा तुमच्या वयाचा लहान मुलगा तिथे येतो आणि त्या ओल्ड वुमनची चौकशी करतो. तेव्हा ती ओल्ड वुमन त्याला म्हणतात की मला उठता येत नाही, तू मला हेल्प कर. तेव्हा तो स्मॉल चाइल्ड छोटा मुलगा त्या म्हातारीला उठवतो आणि तिची मदत करतो. तेव्हा ती ओल्ड वुमन त्या मुलाला म्हणते की शहरातील सर्वात उत्तम व्यक्ती तू आहेस, द बेस्ट पर्सन द टाउन तू आहेस, कारण तू मला मदत केली. तर आपण याच्यात काय शिकलो? तर गरजूंना ज्यांना गरज असेल त्यांना आपण मदत करावी. तर हाच संवाद आपण विद्यार्थ्यांना इंग्रजीमधून कसा झालेला आहे, कसा बोलतात, हे खालील व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि विद्यार्थ्यांकडून तशीच कृती हावभावासहित करून घ्या.